दोडामार्गमधील व्यापाऱ्याने नागरिकाने आक्रमक होत आज तहसीलदार कार्यालय दोडामार्ग येथे प्रभारी तहसीलदार संजय कर्वे यांची भेट घेतली. यावेळी दोडामार्ग वन विभागाचा परिसर हा दोडामार्ग शहराचा मध्यांग आहे. या ठिकाणी 300 मीटरचा परिसर हा कंटेनमेंट झोन केल्यास येथील सर्व व्यवहार बंद होतील. यात दोडामार्ग बाजारपेठ येत असल्याने बाजारपेठ यावेळी बंद ठेवावी लागेल. त्यामुळे अगोदर 2 ते 2.5 महिने बाजारपेठ बंद ठेवून मेटाकटीस आलेल्या व्यापाऱ्यांना आणखी एक मेटाकटीस येण्याची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे हा परिसर कंटेनमेंट घेऊन घोषित करू नये असे दुसऱ्या गावातील लोक शहराजवळील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येऊ नये असे दोडामार्ग तालुक्यातील व्यापारी व नागरिकांनी निवेदन देत तहसीलदार दोडामार्ग तसेच पोलिसांना विनंती केली. दोडामार्ग शहरातील वन विभागाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एक महिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर शासनाच्या या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर पासून 300 मीटरचा परिसर हा कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येत होता. याला दोडामार्ग मधील व्यापारी व नागरिकांचा तीव्र विरोध असून त्यासाठी आज त्यांनी एकत्र तहसीलदार दोडामार्ग यांना निवेदन दिले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष लव मिरकर, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नांचे, राजेंद्र प्रसादी, श्याम चांदेलकर, शानी बोर्डेकर, सूर्यकांत परमेकर, संदीप गवस आदी उपस्थित होते. आम्ही दोडामार्ग शहर शहराच्या व्यापाऱ्याच्या वतीने नागरिकांच्या वतीने आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. कारण जे बाजारपेठेत चौकामध्ये असलेल्या फॉरेस्ट एक्स हाऊसमध्ये त्यांनी क्वारंटाईन केलेलं करून ठेवलेलं पेशंट एक कोरोना पॉझिटिव्ह मिळाला. आजपर्यंत आम्ही सगळ्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी काटेकोर पण शासनाच्या नियमाचं पालन करून 2 महिने जवळजवळ लॉकडाऊनमध्ये तुरुंगावासच भोगल्यासारखं घरात आम्ही राहिलो होतो. व्यापार सगळे ठप्प होते. फक्त अत्यावश्यकनंतर शासनाने सुरू केले होते आणि हे सगळं शासनाचे नियम वेळोवेळी नियमाचं पालन करत आलेलो आहोत. आणि आज आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी एवढे झालो होतो की जे तुम्ही आज जे फॉरेस्ट ऑफिस आहे ते मध्यवर्ती असल्यामुळे त्याच्यावर 200 मीटरवर बाजारपेठ आहे. 150 मीटरवर आमची नगरपंचायत कार्यालय आहे. परत 150-200 मीटरवर तहसीलदार पोलीस स्टेशन आहे. म्हणजे तालुक्यातील सगळं शासकीय यंत्रणा ह्या एरियातून हालचाल होत असतात. त्यामुळे जर ह्याच्यामुळे त्या ठिकाणी पेशंट घेऊन ज्यादा पेशंट मिळाले तर तो झोन कंटेनमेंट झोन शासनाला डिक्लेअर करावा लागेल व त्याचा परिणाम पूर्णपणे दोडामार्ग शहरा व तालुक्यावर सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे की शहराच्या मध्यवर्ती किंवा लोकवस्तीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बाहेरून आलेल्या पेशंटला क्वारंटाईन करू नये व आम्हाला सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा की आताच कुठं व्यापारी नुकतेच सावरतात. आता लॉकडाऊन उठत असताना ते पेशंट मिळत आहेत. त्यामुळे शासनाने त्या काय ज्या चुका असतील त्या दुरुस्त करून लोकांचं त्यामध्ये आपण लक्ष रक्षण करावं व लोकांना आधार द्यावा अशी विनंती आम्ही शासनाला करण्यासाठी आम्ही ह्याला निवेदन दिलं. तसे त्याला निवेदन दिलं आहे. मुख्य साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तसे आम्ही दोडामार्ग शहराचे मुख्य अधिकारी गायवाड साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि आम्हाला आशा आहे की आमच्या विनंतीचा जे सन्मानपूर्वक विचार करून आम्हाला न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.